तीन चार महिने लोकसभा झाली, त्यानंतर सोडत मी जरा आरक्षण जाऊ म्हणलं. सर, कांदा निर्यातीवर बंदी उठवल्यानंतर शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नसल्याचा शेतकऱ्यांचा म्हणणं नाही, मला वाटतं असं अजून कोण म्हणत असतील ते चूक आहे. कारण आज कांद्याचे भाव 5,000 जास्त झालेले आहेत, जो काही 2,000-2,500 पुढे कधी भाव जात नव्हते. विक्रमी भाव कांद्याला मिळत आहेत निर्यात बंदीच्या उठवल्याच्या नंतर. त्यामुळं हा तर अतिशय ह्यावर्षी मला वाटतं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी भाव मिळेल, मिळतो आहे. तर ही म्हणणं चुकीचं आहे की ते कांदा निर्यात बंदी उठवल्यामुळे भाव वाढलेले नाही, ते फक्त राजकीय टीका कोणी करत असेल. अमित ठाकरे यांचे बॅनर्स लागले अहमदनगर, नाही तर कोणी काय निवडून लढवावी नाही लढवावी ज्याचा त्याचा व्यक्तिगत तो अधिकार आहे, त्यामुळे त्याच्यावर काय भाष्य करणार. प्रत्येकाची इच्छा असते उभं राहायची माहीत नाही, म्हणजे त्यांची काय नगरमधून इच्छा झालेली आहे की त्यांनाच विचारलं पाहिजे नगरमधून का इच्छा, म्हणजे काय उभं राहू इच्छितात. तर संगमनेरमध्ये पक्षांनी कुठल्याच उमेदवारी जाहीर केलेला नाही, त्यामुळे ते डॉक्टर सुजयला तो अधिकार नाही, मला अधिकार नाही. पक्ष उद्याची जबाबदारी दिली ती घ्यायची, त्याप्रमाणे निर्णय करायचा. असं की त्याच्यामध्ये आवडी नावडीचा प्रश्न नाही आहे, कारण तो राजकीय जीवनामध्ये समाजकारणामध्ये तो काम करतोय, त्यामुळे तो काही माझा मुलगा म्हणून नाही, पण तो त्या मतदारसंघात खासदार राहिलेला आहे, त्याने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि जर पक्ष जर शेवटी मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आमचा नाहीच आहे, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करायचा, पक्ष सांगितलं उभा राहा उभा राहायचं. त्यांनी म्हटलं की पुढील 5 वर्ष मला संधी द्या, ते सांगतो ना की आम्ही जरी सुजयने इच्छा व्यक्त केली असली तर पक्षाला तो निर्णय पक्षाचा आहे. मराठा आरक्षण असो, ओबीसी आरक्षण असो किंवा आरक्षण हे आरक्षणाचा निर्णय मात्र कधीपर्यंत नाही, असं आहे की राज्य सरकार आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, माननीय देवेंद्रजी असतील, पहिल्यापासून एक भूमिका आपण घेतली की कोणत्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं पाहिजे. म्हणून विधानसभेचं स्पेशल अधिवेशन बोलवून आपण मराठा आरक्षणाच्या 10% आरक्षण एकमताने आपण मंजूर केलं. आज विधानसभेत 1% एकमताने मंजूर करत बाहेर जाऊन सरकार टीका करायची विरोधी पक्षानं, म्हणजे त्यांना आरक्षण मराठा समाजाला देण्याबाबतीत त्यांची जी दुटप्पी भूमिका आहे ती समोर येते. त्यामुळे आरक्षण दिलेलं आहे, मान्य सर्वोच्च न्यायालयात आपली केस पेंडिंग आहे, तो निर्णय झाला तर आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ते सरकार पूर्ण बांधील आहे, आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या आमच्या धनगर समाजा बांधवांना सगळ्या प्रकारच्या सवलती आपण ज्या एसटीच्या त्या लागू केलेल्या आहेत, त्यामुळं त्यांना त्याचा फायदा आज मिळतो आहे. परंतु हे आरक्षणाची प्रक्रिया मुळातच घटना अनुसरून असते, क्लिष्ट प्रक्रिया आहे. तर शेवटी न्यायालयाचे दरवाजे आपण ठोठवतो आहे, न्यायालयात आपण त्यासाठी लढाई सुरू आहे. सरकारची भावना आरक्षण देण्यासंबंधी अतिशय प्रामाणिक आहे. सर, असे बच्चूकडून तर जे आम्ही काही जर भाष्य करणार नाही, कारण ते मी कोणा त्यांच्या प्रत्येक वेळी कोणाला ते सोडत असतात, कोणाला धरत असतात, त्यामुळे आता शेवटी त्याचा सरकार कोणत्याही पक्षापेक्षा बच्चूकडूनला किती फायदा होणार आहे हा पाहिजे खरं पाहिजे प्रश्न आहे. नाही, मला वाटतं की बच्चूकडून तसे एक लढवाई नेता आहे, तू तर बच्चूकडून काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे. पण शेवटी समाजाकरता विशेष करून दिव्यांगांसाठी त्यांचं काम हे अतिशय चांगलं आहे. आमदार नितीन देशमुख यांनी आपल्याला उचलून आणण्याची भाषा वापरली. ठीक आहे, नितीन माझा मित्र आहे, त्याचे तो भावनिक झाला असेल किंवा आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना आपण काहीतरी करतोय केलं पाहिजे ही दाखवली त्याची भूमिका असेल. मी त्यांच्याशी नितीनशी बोललेलो आहे, आज दुपारी ते मला भेटायला येणार आहे, त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे त्यांचे काय प्रश्न आहे काय नाही. ठीक आहे, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचे आमदार असतात, ती भूमिका घेतात, उचलून आणू घेऊन जाऊ. ठीक आहे ना, त्याचं काही अडचण नाही. प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.